नमस्कार बालमित्रांनो, मागच्या दोन व्हिडिओत आपण पाहिलं की या टेबलाची लांबी आधी हाताच्या वितीने मोजली, ती वेगवेगळी आली, नंतर या कागदी पट्टीच्या सहाय्याने मोजली, ती मात्र सारखी आली. बघा, आपण जेव्हा दुकानात कापड खरेदी करायला जातो तर दुकानदाराकडे आपण मागणी करतो की मला 1 मीटर कपडा हवा, 2 मीटर कपडा हवा. मग दुकानदार त्याच्याकडे असलेल्या लोखंडी पट्टीने किंवा अशा एका टेपने आपल्याला कापड मोजून देतो. या टेपला म्हणतात मीटर टेप. तर मीटर टेप म्हणजे काय ते बघूया. मीटर टेप म्हणजे ज्या टेपची लांबी 1 मीटर आहे असा टेप. या मीटर टेपकडे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर इथं बारीक बारीक खुणा दिसतील तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा 100 पर्यंत. या खुणांना म्हणतात सेंटीमीटरच्या खुणा. 1 मीटर इतकं अंतर पूर्ण होण्यासाठी 100 सेंटीमीटर पूर्ण व्हावे लागतात, तेव्हा 1 मीटर होतो. धन्यवाद.